स्प्रिंग वॉटर वॉल हा सत्ता आहे आमचा मित्र तत्व ते वाटाणे हाय तर आणि आमच्याबरोबर आशय कुलकर्णी आहे आणि सत्ता आहे निसर्गाच्या पाण्यात पहुडत आहेत आणि आमचा व्हिडिओग्राफर पण दाखवते तुम्हाला अतुल कुलकर्णी जानेवारीमध्ये माझा भाऊ अतुल याचा फुटबॉल खेळताना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता ॲक्च्युली मेजर ॲक्सिडेंट झाला होता त्याचं टेंडन रप्चर झालं आणि तो युजली फुटबॉल खेळतो पण एक रॉंग टॅकलमुळे त्याला दुखापत झाली सर्जरी झाली आणि 6 महिन्याच्या रिकव्हरीनंतर हळूहळू त्यांनी रेग्युलर ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली आहे थोडं थोडं डान्सही करतो आहे पण अजून फुटबॉल खेळलेला नाही आहे आणि बाहेर ॲडव्हेंचरस गोष्टींसाठी पडलेला नाही आहे पण माझा प्लॅन आहे त्याला बाहेर काढण्याचा अतुल अरे ओके 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 फाईन नाही करत आहे पण ऐक ना तू ऐकतच नाहीयेस माझं मी किती वेळा सांगितलंय तुला की हे स्केचिंग वगैरे कर तू छान सॉरी आपण ते नीट करूयात आम्ही तुला इस्त्री करून देते आपण ते छान परत ठेवू पण तू हे किती अजून किती 6 महिने झाले नाहीत करतोय चल ना आपण बाहेर पडूया जरा किती छान पाऊस पण पडतोय आणि त्या पावसामध्ये ट्रेकिंगची मजा वेगळी असते माझ्या बरोबर ट्रेकला ये एवढंच मला तुला सांगायचं प्लीज नाही ऍटलीस्ट थोडं थांबायला पाहिजे नाही रिस्की खूप रिस्की नाहीये हे बघ माझ्याबरोबर एक प्रोफेशनल ट्रेकर असणार आहे आणि दोन मित्र आहेत शशांक आपला फोटोग्राफर आहे आपला मित्र आहे आशय येतोय आणि आपण हळूहळू जाऊ हे बघ छान पाऊस पडतोय मस्त वातावरण आहे जर का आत्ता ट्रेक नाही केली तर मजा नाही येणार तू येतोय आणि मी तुझं जॅकेट पण घेते थँक्यू बाय अतुल कुलकर्णी मला मोठा वाला पाहिजे मला यार कत्तर काय यार कत्तर लावती हा ठेव जास्तीची म्हणजे आवडली ना पण कसा करता छोटा पांढरा आला तर मोठा जायचं काळा आला तर छोटा सोनाली किती दिवसांनी असं फिरायला आली धबधब्यामध्ये मला आठवतही नाही लास्ट टाइम कधी आले होते ते खूप भारी आहे आणि फॉर्च्युनेटली अजिबात गर्दी नाही आहे आम्ही एकदम प्रायव्हेट धबधबा असल्यासारखे आले Thank you.
मी जेव्हा जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात असते तेव्हा तेव्हा मला निसर्गप्रेमी रानकवी पद्मश्री नाधो महानोर यांच्या ओळी आठवतात. मनचिंब पावसाळी असेल, घन ओथंबून येती असेल, किंवा ह्या वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद वाहत्या निर्झरांचे गुंतले भावबंध. अशीच बांधलेली जन्मांची नाती गोती स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स आणि थँक्यू तुम्हाला कॉन्फिडन्स दिला. आणि पावसातच रिस्की आहे थोडा पण पावसातच घरी आणि आपण एक्सपर्ट बरोबर गेलो, त्यांचे गार्डन्सला गेलो, गार्डन्स बरोबर गेलो तर इट इज सेफ आणि तेव्हाच तुम्ही एक्सपिरियन्स अजून एन्जॉय करू शकतो. आणि आपण दोन हिडन वॉटरफॉल्सला पण गेलो, खूप मजा आली आणि थँक्यू सो मच. सो रक्षाबंधनला फक्त बहिणीने भावाला राखी बांधायची आणि भावाने तिची रक्षा करायची आणि तिला सपोर्ट करायचं फक्त एवढंच नसतं, तर बहीणही भावाला सपोर्ट करू शकते, त्याला सुरक्षित ठेवू शकते, त्याला कॉन्फिडन्स देऊ शकते. आणि मला खूप भारी वाटलं की यु नो आय कुड गिव्ह डू दिस लिटल थिंग फॉर माय ब्रदर. आता तो बाहेर तर पडला, ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी तर केली, ऑलमोस्ट 15 वर्ष तो फुटबॉल खेळायचा पण इट्स बीन अबाउट 8 मंथ्स की तो फुटबॉलच्या पिचवर गेलेला नाही आहे. तर लेट्स होप की लवकरात लवकर त्यांना फुटबॉलच्या ग्राउंडवर जायचा पण कॉन्फिडन्स मिळू देत. सो त्याची फुटबॉलची पहिली स्टोरी जेव्हा तो परत पिचवर जाईल ते मी तुमच्या बरोबर होपफुली शेअर करीन. सो कीप प्रेइंग फॉर दॅट मोमेंट आणि तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा माझ्या कॉन्टेंटला. आणि तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, काय आवडतंय आणि काय बघायला आवडेल, मला तुमचे फीडबॅक्सही देत राहा. आणि पाऊस अजूनही पडतो आहे, तोपर्यंत पावसाची मजा नक्की घ्या. सी यू गाईज, बाय.